मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कोर या औषधाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामध्ये स्कोर या औषधामध्ये कोणकोणते कंटेंट आहे व ते कंटेंट कोणकोणत्या रोगावर काम करते व त्याचे वापरण्याचे योग्य प्रमाण काय आहे आणि आपल्या मार्केटमध्ये या औषधाची किंमत किती रुपयाच्या दरम्यान आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही कृषी टॉकी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, स्कोर हे औषध सिंजेंटा कंपनीचे आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध होत असते आणि या औषधामध्ये डायफेंकोनेझॉल 25% ईसी फॉर्म्युलेशनमध्ये कंटेंट पाहायला मिळते। त्यामुळे स्कोर या औषधाची खास वैशिष्ट्य अशी आहे की स्कोर हे सिस्टमिक फंगिसाइड असल्यामुळे हे पिकाचे पाने, फुले, फळे यांच्या पेशीच्या पडद्यामधील स्टेरॉल जैवशोषणामध्ये हस्तक्षेप करून बुरशीजन्य रोगाची वाढ थांबवते। तसेच यामध्ये ट्रान्सलॅमिनर ॲक्शन असल्यामुळे हे फवारणी केल्यानंतर पिकाच्या पानाच्या वरच्या बाजूपासून खालच्या बाजूपर्यंत जात असते आणि यामध्ये ॲक्रोपिटल ॲक्शन असल्यामुळे हे पिकाच्या झायलेमद्वारे संपूर्ण पिकामध्ये पसरत असते। त्यामुळे पिकाला नवीन येणाऱ्या पानांना, फुलांना प्रोटेक्शन देत असते। त्यामुळे स्कोर या औषधाचा वापर आपण बागेवर रोग येण्यापूर्वी म्हणजेच प्रिव्हेंटेटिव्ह फवारणी घेऊ शकता किंवा रोगाचा प्रादुर्भाव आपल्या बागेवर झालेला असेल तर त्या रोगाला कंट्रोल करण्यासाठी पण आपण फवारणी घेऊ शकता। तसे डाळिंबागेत स्कोर या बुरशीनाशकाची फवारणी ही बाग फ्लावरिंग आणि फळ विकास अवस्थेमध्ये जेव्हा असते तेव्हा केला तर करपा, कुजवा, अल्टरनेरिया, फळकूज, पानावरील आणि फळावरील ठिपके या रोगापासून नियंत्रण भेटते। त्याचबरोबर आपण टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, द्राक्ष, भुईमूग, कांदा, बटाटा, केळी यासारख्या अनेक पिकाच्या फ्लावरिंग स्टेजमध्ये किंवा फुगवण अवस्थेमध्ये फवारणी केली तर करपा, भुरी, पानावरील ठिपके, रिंगरॉट, डाउनी मेलेडू, स्कॅब, अँथ्रॅगोनस, फळकूज, डायबॅक यासारख्या रोगापासून नियंत्रण भेटते। मित्रांनो, स्कोर या औषधाची फवारणी मात्रा ही 0.5 ml प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रमाण घेऊन फवारणीसाठी वापर करावा आणि याचा प्रति एकरी खर्च हा साधारणतः 500 रुपयाच्या दरम्यान येतो आणि फवारणी केल्यानंतर 10 ते 12 दिवसापर्यंत याचा परिणाम हा आपल्या पिकावर पाहायला मिळतो। अशा प्रकारे मित्रांनो, स्कोर या बुरशीनाशकाचा फवारणीसाठी वापर करावा। पुढील व्हिडिओमध्ये आपण स्कवच या औषधाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही कृषी टॉकी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। धन्यवाद।